हरिओम श्रीराम अम्मज्ञा स्मिता विराज रामचंद्र तिगरे तोडली केंद्रात उपस्थान चालू असते. 2018 पासून मी बापूंच्या ह्याच्यात आहे. परत भरपूर अनुभव आलेला आहे की माझ्या मुलगीचं सुद्धा असं की सर्विस करत ती लग्न झाल्यापासून 10 वर्ष सर्विस केली पण तिला पगार मिळत नव्हता. त्यासाठी पगारसाठी मी बापूंची सारखी विनंती करायची. तर आता तो तिचा झाला नाही पण तिच्या मिष्टानांचा चालू झाला. त्यात मी खूपच आनंद आहे. आणि बापूंची की सतत मी फिराय जरी गेलो तरी बापूंचं पुस्तक संघ नेतोय. बापूंचं संघ पुस्तक नेल्यानंतर आम्ही रायगडला गेलेलो. रायगडला गेल्यानंतर आम्हाला अशी अडचण आली की आम्ही मंडलमध्ये आम्ही राहायला गेलो. तिथं आम्हाला अजिबात असं खोली किंवा जेवणसुद्धा मिळालेलं नाही 10च्या पुढं. नंतर मग मी असे विचार केला की मी आमच्या बहिणीने सांगितलं की तू मी बापूचं पुस्तक आणलं ते बापूचं पुस्तक आणि उघडाने वाचायला सुरू कर. असं म्हणूनच तोपर्यंत आम्हाला खोली मिळाली, जेवण मिळालं, सगळं मिळालं. माझ्या बहिणी म्हटले की मला की अक्का तुझं इतकं बापूंच्यावर प्रेम आहे की नुसतं पुस्तक हातात घेतल्याबरोबर आमची सगळी सोय झाली. हे पुस्तक हे माझ्याकडेच पाहिजे, तू दुसरं घे असं ते बहिणीनं पुस्तक माझ्याकडे ठेवून तिथे घेतलं. नंतर भावाचं पण तसं झालं. माझ्या मुलग्याला अक्का आर्मीची मिळून झाली असा विचार केला. त्यावेळी बापूंची इथं दिंडी चालू होती. दिंडीतनं येऊन तू दर्शन घेऊन जा असं मी म्हटलं. म्हटल्यानंतर माझा भाऊ आला. ते पालखीचं दर्शन ते घेऊन गेल्यानंतर दोन्ही भाचेसनी ॲडमिशन मिळालं. त्यानंतर आता त्याचं ॲडमिशन पूर्ण झाले पण अजून काही सर्विस लागलेली नाही आहे. पण ते सुद्धा बापूचं पुस्तक प्रत्येक आठवड्यातून एकदा कवा वेळ मिळेल असं ह्या पद्धतीने ते पुस्तक ते वाचतात. आणि मी सुद्धा असं मिस्टर सुद्धा आमचं की आमचं बंगला म्हणजे हॉस्पिटलच बांधलेलं आहे. दवाखाना साहेब बांधल्यानंतर एका साईडच्या जागेसाठी की ते वांद्यासारखं असायचं. तो मालक म्हणणार की आमचा जागा, आम्ही म्हणणार की आमचा जागा. मग असं करत करत ती मोजणी आली. मोजणी आल्यानंतर मी बापूंची बुद्धी तिकडं आमच्या मिस्टरजवळ पाठवून दिली. ही बुद्धी फक्त तिथं मिळून बापूंच्या तिथं हे करा आणि आमचं असलं तर आम्हाला मिळून दे, त्याचं असलं तर त्याला मिळून दे असं म्हटल्यानंतर ते की मोजणी झाल्यानंतर आमचं आम्हाला मिळालं. मग त्यापासून आमच्या मिस्टरांचा विश्वास बापूंच्यावर बसलाय. रोज आंघोळ केल्यानंतर फूल घालून पाया पडल्याशिवाय चहा घेत नाहीत असा अनुभव जास्त आहे.